नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बनवणार आहे छान असं खमंग ढोकळा खूप सोपी पद्धत आहे आणि आज आपण इथं घरच्या घरी बनवणार आहोत तर आज आपण इथं लिंबू अर्क न वापरता आज आपण इथं ढोकळा बनवणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे तर आता आपण इथं एक कप रवा घालून घ्यायचा आहे तर हे रवा आहे तो बारीक घेतलेला आहे मोठं असेल तर त्याला तुम्ही एकदा मिक्सरला लावून फिरवून घ्या तर एक वाटी रवा व एक वाटी इथं बेसन घालून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद इथं घालून घेतलेला आहे हळद नाही घातला तरी चालेल त्याचबरोबर थोडंसं इथं हिंग घालून घेतलेलं आहे एक चमचा इथं साखर इथं घालून घ्यायचं आहे त्याच वरुळ पाव चमचा इथं अद्रक बारीक असं चिरून घेतलेलं आहे ते इथं घालून घेतलेलं आहे थोडस हिरवी मिरची बारीक कट घेत कट केलेले घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलात तरी चालेल त्याच इथं एक वाटी दही घेतलेलं आहे तर ते दही इथं आज आपण वापरणार आहोत ढोकळा बनवण्यासाठी तर कोणताही दही असेल तरी चालेल आधीचं असेल तरी चालेल किंवा ताजं असेल तरी चालेल पण खूप असं आधीचं असेल थोडंसं आंबट असेल तरी चालेल त्याच्यामुळे तर ढोकळा इथं खूप छान होणार आहे छान असं जाळी तर होईल आंबट दही असेल तर तर मी दही घालून पहिला इथं छान मिक्स करून घेतलं त्यानंतर ह्यातले जे काही गाठी असतील ते मी इथं थोडं थोडंसं पाणी घालून इथं छान असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी एकदम नाही घालायचं इथं साधारण आपल्याला इथं एक अर्धी वाटी पाणी लागणार आहे पण इथं थोडं थोडंसं करून पाणी इथं घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं एक चमचा -थोड़ इथं तेल घालून घ्यायचं आहे के, के तेलला गरम नाही करता थंड इथं तेल घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं इथं पाणी घालून छानसं इथं हे पीठ आहे तो असं फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा थे मी छान असं याला फेटून घेतलेलं आहे आणि याचं तुम्ही इथं कन्सिस्टन्सी बघू शकता खूप छान दिसत आहे आणि एवढंच इथं आपल्याला ह्याला ठेवायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ असं न ठेवता त्याचबरोबर त्याला ताट झाकून एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर इथं एका ताटला मी इथं तेल लावून घेतलेलं आहे तेल किंवा तूप काहीही लावू शकता तर तुम्ही ताटाऐवजी कोणतंही भांडं ता इथं घेऊ शकता असं पसरट असलेलं त्याचबरोबर इथं एका कढईमध्ये पाणी घातलेलं आहे एक ग्लास आणि रिंग ठेवून ताट झाकून गरम होण्यासाठी उकळवण्यासाठी होण्यासाठी पाणी ठेवून दिलेलं आहे गॅसवर त्याचबरोबर इथं एक पंधरा मिनटं झालेले आहेत आपल्या इथं रवा आहे तो छान इथं पंधरा मिनटानंतर छान फुललेला आहे तर आता आप आज आपण इथं लिंबू अर्क वगैरे न वापरता आज आपण इथं दही आणि त्याच्यानंतर इथं इन फ्रूट सॉल्ट इथं मी घेतलेला आहे तर ते इथं घालून घ्यायचं आहे तर आपूर नक्की एक असं पॉकेट मिळतं तर ते इथं घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक दोन चमचा एवढं मी ह्याच्या इनोवर पाणी घालून घेतलं आणि त्याच्यानंतर छान असं एका साईडनेच फिरवून घ्यायचं आहे साधारण एक तीन ते चार मिनटं असंच याला छान फिरवून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे तर मी याला एक तीन मिनटं असंच फेटून घेतलेलं आहे तर मी इथं अजून थोडंसं मला घट्ट वाटलं त्यानंतर मी इथं थोडंसं पाणी घालून याला पातळ करून घेतलेलं आहे तर आता मी तुम्हाला इथं दाखवत आहे असं इथं आपलं बेसनाचं पीठ ढोकळ्याचं पीठ व्हायला हवं आहे त्यानंतर इथं ताट ताटाला तेल लावलेलं ताटमध्ये इथं सगळं पीठ आहे तो ओतून घेतलेला आहे त्यानंतर इथं पिठावर असं लाल तिखट घातलं तरी खूप छान असं दिसेल आणि खूप छान लागेलसुद्धा नाही घेतला तरी चालेल तर मी थोडंसं लाल तिखट ह्याच्यावर शिंपवले घेतलेलं आहे त्यानंतर इथं उकळी आलेली आहे पाण्याला तर आता आपण हे ताट असं ठेवून देऊयात आणि ताट इथं झाकून ठेव घेतलेलं आहे आणि गॅस आहे तो इथं मोठा ठेवायचा आहे तर मोठ्या गॅसवरच आपल्याला एक दहा मिनट पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे डोकळ्याला तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे ताटाल थोडं चिटकलेलं होतं त्यामुळे हे असं थोडंसं निघालेलं दिसत आहे पण आपलं इथं ढोकळा आहे तो बनवून तयार आहे तर मी झाकून एकदा बघू इथलं खूप छान असं इथं झालेलं आहे मऊसूत आणि जाळीदार तर हे ताटाला लागलेलं थोडंसं तुम्हाला इथं दिसत असेल तर आता ह्याला बाजूला काढून घेते आणि ह्याला असंच होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता लाल घातलेलं खूप छान जसं कलर दिसत आहे लाल मिरचीचं तर एक दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्याला थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि इकडं त्याचं फोडणी म्हणजे तडका इथं बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचा इथं तेल गरम करून घेतलेला आहे एक चमचा मोहरी इथं घालून घ्यायचा आहे छान तडतडू द्यायचा फुलू द्यायचा आहे त्याचबरोबर ही दोन हिरवी मिरची मी बारीक असं उभे कट करून घेतलेलं आहे ते इथं घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला अजून ह्यात अजून कढीपत्ता तीळ काही घालायचं असेल तर तुम्ही ते इथं घालू शकता त्याचबरोबर मी इथं थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं व थोडंसं साखर इथं घालून घेतलेलं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घेऊ शकता एक दोन ते तीन मिनटं ह्याला छान असं बारीक गॅसवर उकळवून घेतलेलं आहे पाण्याला तर आता आपण इथं गॅस आहे तो बंद करून घेऊयात आणि ह्या पाण्याला सुद्धा इथं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तर इकडं ढोकळा सुद्धा थंड झालेला आहे पूर्णपणे पूर्णपणे ढोकळा थंड झाल्यावरच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे थोडंसं गरम असताना सुद्धा हे कट नाही करायचं तर तुम्ही बघू शकता खूप असं छान असं मऊ झालेलं आहे आपला इथं ढोकळा तर आता आपण याचं इथं कड्या इथं पहिलं चाकून असं कट करून घेऊयात म्हणजे ढिल्लं करून घेऊयात तर आता इथं पाणी गरम गरम होतं ते थंड झालेलं आहे तर आपण हे कट करायच्या आधी सगळीकडे हे आपण जे फोडणी तयार केलेलं आहोत तर ते इथं पहिलं घालून घेऊयात त्यानंतर इकडं तुम्ही बघू शकता ह्याला मी तर पहिलं इथं कट करून घेत आहे पण बाहेर नाही काढणार पहिलं मी फोडणीचं ते पाणी केलेलं आहे तेच इथं घालून नंतर इथं काढून घेणार आहे फक्त मी असं इथं कट करून घेणार आहे पहिलं म्हणजे फोडणीचं जे पाणी आहे तो सगळीकडे छान असं आतमध्ये जाईल त्यासाठी मी तर पहिलं हे असं कट करून घेतलेलं आहे तर कट करून असंच ठेवून द्यायचं आहे आणि हे फोडणी आहात ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे सगळीकडं तर इथं ढोकळ्याला आपण इथं मोहरीचीच फोडणी देतो खूप छान लागते ही तर सगळीकडे इथं पाणी घालायचं आहे तर तुम्हाला इथं पाणी जास्त घालायचं असेल तरी तुम्ही इथं घालू शकता तर ते, ते तुम तुमच्या आवडीप्रमाणे इथं घालून घेऊ शकता तर हे बघा मी इथं सगळीकडं घालून घेतलेलं आहे पाणी तर आता आपण ह्याला एक ढोकळा इथं काढून घेऊयात तर हे बघा इथं मी मधला एक काढून घेतलेला आहे छान असं सरळ निघालेलं तुम्ही इथं बघू शकता काही खाली न चिटकता हे आपलं इथं जाळी तर असं झोक ढोकळा आहे तो बनून तयार झालेला आहे खूप असं मऊ झालेलं आहे हे बघा आणि जाळी तुम्हाला इथं दिसत असेल तर आता मी इथं अजून एक काढून दाखवते तर हे बघा खूप छान दिसत आहे तर तुम्हीसुद्धा हे एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि घरच्या घरी आज आपण दही आणि इनो वापरून इथं आज आपण ढोकळा बनवलेला आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना खूप आवडते तर हे बघा असेच मी इथं सगळे ढोकळे आहेत तो इथं एका ताट दुसऱ्या ताटमध्ये काढून घेते तर हे बघा मी तुम्हाला एक इथं आतमधलं काढून दाखवलेलं आहे आतमध्ये पण तुम्ही बघू शकता जाळी आलेली आले आहे तर तुम्ही सुद्धा असं जाळीदार आणि खमंग ढोकळा घरीच नक्की बनवून बघा मुलांना द्या खूप आवडेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता हिरवी चटणी किंवा कोणतीही अशी चिंचाचं चटणी कशासोबत हे तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय